आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर होण्याची चिन्ह आहेत. स्वाभाविकच या घमासान लढाईत लढवया मराठा समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर मराठ्यांची मतं नेमकी कुणाच्या पाड्यात पडणार याचं उत्तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी म्हणजे होळीच्या दिवशी 24 मार्चला होणाऱ्या बैठकीतून मिळू शकतील. या बैठकीत जरांगे काय निर्णय घेऊ शकतील, अनेक उमेदवार उभे करण्याची रणनीती आखतील का, की स्वतः निवडणूक लढवतील, यासारख्या विविध शक्यतांचा हा घेतलेला आढावा. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या काही दिवसांपासून रान उठवले. शासनाने 10% स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र ओबीसीतूनच आरक्षण देण्यासाठी सगळे सोयऱ्यांची मागणी जरांगे पाटील लावून धरताना दिसतात. त्याहून जरांगे व सरकार यांच्यात निर्माण झालेला संघर्ष निवडणुकीत कोणत्या वळणावर जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आंतरवली सराठीत जरांगे यांनी बोलवली बैठक महत्त्वाची ठरू शकते. या बैठकीत जरांगे कोणती भूमिका मांडणार याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात अधिक संख्येने मराठा उमेदवार उभे करण्याची जरांगे यांची रणनीती असल्याचं सांगण्यात येतं. जरांगे यांनी मतदान यंत्राच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येनं मराठा उमेदवार उतरवले तर बॅलेट पेपरचाच पर्याय अवलंबवा लागेल अशी प्रशासनातील मंडळी सांगतात. स्वाभाविकच या माध्यमातून जरांगे सरकारची कोंडी करणार का, याकडे आपल्याला पाहावं लागेल. जरांगे यांनी विविध लोकसभा मतदारसंघातून अधिक संख्येने मराठा उमेदवार उतरवले तर त्याचा फायदा तोटा नेमका कुणाला होईल हे सांगणे तसे अवघड असेल. जरांगे यांचा रोष भाजपावर असला तरी मराठा मतांच्या विभागणीचा महायुती व महाविकास आघाडी अशा दोघांच्याही उमेदवारांना फटका बसू शकतो अशी मांडणी राजकीय विश्लेषक आपल्याला करताना दिसतात. बीडमध्ये भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. तेथून शरदचंद्र पवार गटाकडून दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे किंवा बजरंग सोनवणे यांच्या नावांची चर्चा आहे. या लढतीला आत्तापासूनच ओबीसी विरुद्ध मराठा असे स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली या मराठवाड्यातील मतदारसंघामध्ये मराठा मतपेढीचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे जरांगे यांची भूमिका काय राहते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. जरांगे यांनी निवडणुकीत उतरावे असाही एक मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतो, त्यात जरांगे यांनी वेळोवेळी नकार दर्शवलेला आहे. मात्र जालन्यातून निवडणूक मैदानात उतरून ते आपली दिशा स्पष्ट करणार का याबाबत उत्सुकता कायम आहे. निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याबाबत जरांगे पाटील यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. निवडणुकीच्या राजकारणापासून अजूनपर्यंत तरी ते दूर राहिलेले आपल्याला दिसतात, मात्र निवडणुकीच्या तोंडावर या संदर्भातील भूमिका ते जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. जरांगे आणि फडणवीस यांच्यातील कायम सुप्त संघर्ष राहिला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे कालपरवापर्यंत चांगले संबंध होते. तथापि सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये दरी निर्माण झाली, ती अजून सांधलेली दिसत नाही. पूर्वी जरांगे यांच्यावर शिंदेंचा माणूस म्हणून आरोप झालेत, आता काहीजण शरद पवारांचा माणूस म्हणूनही आरोप करतात. मात्र जरांगे सर्वच पक्षापासून काहीसे अंतर ठेवून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे पाहता रविवारची बैठक अतिशय महत्त्वाची असेल. या बैठकीत जरांगे यांची जी भूमिका असेल त्याचा राज्याच्या राजकारणावर आणि निवडणुकीवर परिणाम होणार हे 100% नक्की. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करायला असेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.